संपूर्ण जिल्ह्याभरात ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, टाळ्यांचा नाद आणि गणपती बाप्पा मोऱ्याच्या गजरात आज सकाळपासूनच उत्साही वातावरणात श्री गणेशाचे आगमन होत असून जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये बाप्पांच्या आगमनासाठी मोठा उत्साह असून सर्वत्र ढोल ताशांसह बाप्पाचे आगमन होत आहे। त्यामुळे शहरामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। भाविकांना प्रत्यक्षात असलेला लाडक्या गणरायाचे आज घरोघरी वाजत गाजत आगमन होत असून या चैतन्य पर्वामुळे भाविकांमध्ये उत्साहात शिंगेला पोहोचला आहे। मागील काही वर्ष कोरोना काळ असल्याने गणपती बाप्पाचे आगमन झाले मात्र फारसा उत्साह नव्हता। यंदा मात्र कोरोनाचे मडब दूर झाल्याने भाविकांनी जोरदार उत्साहात धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे। दरम्यान आठवड्याभरापासून गणेश मूर्ती सजावट व पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत होती, तर काल सायंकाळी शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठ फुलून गेल्या होत्या। दरम्यान आज सकाळपासूनच गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत ढोल ताशांच्या गजरात भाविकांनी गणेश मूर्तीची खरेदी करत गणेशाचे घरोघरी आगमन होत आहे। खामगाव शहरातील सरापा स्थित मानाच्या लाकडीच्या गणपती अय्याची कोठी मंदिरामध्ये आज 1:45 विश्वस्त मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांची प्रमुख उपस्थितीत पूजा अर्चना करून स्थापित करण्यात आली व आरतीही करण्यात आली, अशी माहिती सचिव चंद्रशेखर पुरोहित।